विद्यार्थी मित्र नमस्कार मी प्राध्यापक विद्याधर पाटील रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेज दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा डिपार्टमेंट ऑफ एम पी एस सी सब्जेक्ट गणित तर त्यातील आजचा घटक आहे रेल्वे तर रेल्वेवरील आजचा भाग आहे दुसरा तर रेल्वेला विचारलेल्या सर्व अतिशय महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पोलीस भरती पी एस आय एस टी आय एस ओ आणि राज्यसेवा पूर्व किंवा मुख्य परीक्षा यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आज आपण एकदम शॉर्टकट मेथडने पाहणार आहोत तरी तुम्ही आपल्या विद्या एम पी सी ट्रेक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया आजचा पहिला प्रश्न पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी रेल्वे एका विजेच्या खांबाला पंचेचाळीस सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काय तर रेल्वेची लांबी काय तरी आपण काल या प्रकारचीच गणिते पाहिली होती तर त्यातील एक दोन बेसिक गणित पाहू आणि पुढली गणिते पाहायला सुरुवात करूया तरी पहा तुम्हाला मी काल सांगितलं होतं बघा जर जर तुम्हाला सांगितलं होतं मी काल बघा सांगतो जर सांगतो आपल्या तिने ताशी स्पीड दिला असेल काय दिला असेल ताशी स्पीड दिला असेल तर म्हणजे एका तासात मी तुम्हाला सांगितलं होतं एका तासात किती सेकंद असतात छत्तीसशे सेकंद असतात आता यांनी दिले ताशी स्पीड तिथं किती पन्नास किलोमीटर तर बघा पन्नास किलोमीटर म्हणजे आपल्या मीटरमध्ये कराय म्हटलं त्याला एक हजार न गुणतो म्हणजे त्याला वर तीन शून्य द्यायचं पन्नास गुणवलं एक हजार तर बघा सांगतो याचं प्रमाण कसं येतं ह्या शून्याला हे शून्य गेलं ह्या शून्याला हे शून्य गेलं म्हणजे किती राहतं छत्तीस सास बरोबर आहे का म्हणजे ताशी त्यांचं प्रमाण कसं आहे छत्तीस सेकंदात पाचशे मीटर हे असे प्रमाण राहते बरोबर आहे तर बघा पुढे काय म्हणते तर हे तर असे प्रमाण दिले तर पंचेचाळीस सेकंदात एका विजेच्या खांबाला ओलांडते तर रेल्वेची लांबी काय तर रेल्वेची लांबी काय असा प्रश्न विचारला आहे तर पंचेचाळीस सेकंदात किती असं विचारलेलं आहे बघा हे अतिशय सोपा प्रश्न आहे या टाईपचा आपण काल पाहिलेला प्रश्न आहेत तरी पहा तर बघा या ठिकाणी आपल्याला इथं यांचं गुणोत्तर काढा जमल कळलं का छत्तीस आणि पंचेचाळीस यांच्यात कितीचं म्हणजे सम यांच्यात कितीचं प्रमाण आहे जर याला भाग लावला तर नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस म्हणजे चार आस पाच या प्रमाणात आहे तर सांगतो सेम हे पण चार आस पाच या प्रमाणात असणार हे सुद्धा कसं असणार चार आस पाच प्रमाणात म्हणजे पाचशे हे चार भाग असणार आणि येईल ते उत्तर हे पाच भाग असणार तर पाचशे हे कितीचं भाग आहे पाचशे हे कितीचं चार भाग आहे तर एकशे पंचवीसचं जर पाचशेला आपण चारनं भागलं तर एक भाग निघाल तर उत्तर किती एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस गुणवले चार केलं तर पाचशे येतं आणि एकशे पंचवीस गुणवले आपल्याला किती पाहिजे पाच पाहिजे तर मग किती उत्तर येतं सहाशे पंचवीस तर तेवढे रेल्वेची लांबी असणार सहाशे पंचवीस मीटर तर हा 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 तर अतिशय सोपा प्रश्न होता तर पुढला प्रश्न पाहूया पहा एक रेल्वे साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना एका पाचशे मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल तर पुढे प्रश्न काय किती वेळात ओलांडेल बघा त्या ठिकाणी आपण बघा प्लॅटफॉर्मची किंवा रेल्वेची लांबी काढली काढली होती आता या ठिकाणी आता आपल्याला त्यांनी प्लॉट प्लॅटफॉर्म लांबी दिली आहे पण त्यांनी वेळ त्यांनी विचारला आहे असं विचारलेलं आहे बघा तर आपल्याला माहीत आहे बघा साठ किलोमीटर हावर आहे म्हणजे छत्तीस सेकंदात किती सहाशे फक्त एक शून्य वाढवायचा आपण मागं पाहिले कळल्यास छत्तीस सेकंदात एवढं जाते तर बघा आता त्याने प्लॅटफॉर्मची लांबी दिली प्लॅटफॉर्मची सॉरी आता काय दिले याने थोडं वेळ वेळ दिला होता बघा पुढं तरी तर इथं इतल, इथला इथला पुढला प्रश्न काय बघा तर पाचशे मीटर लांबीच्या पाचशे मीटर पाचशे मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ती नव्वद सेकंदात ओलांडते किती सेकंद ओलांडते नव्वद सेकंदात ओलांडते सेकंद। तर रेल्वेची लांबी काय असा विचारलेला प्रश्न आहे या या इथं पुढं तर बघा मग आपल्या माहिती आहे छत्तीस सेकंदात किती जाते सहाशे मीटर जाते तर नव्वद सेकंदात किती जाते पहिल्यांदा बघायचं आपण नव्वद सेकंदात किती जाते हे बघायचं हे प्रमाण पहा तर या ठिकाणी आपल्याला प्रमाण पाहता येईल बघा प्रमाण आपण पाहू शकतो या ठिकाणी अठरा दोन्ही छत्तीस आणि अठरा पंच नव्वद म्हणजे दोन आस पाच प्रमाण आहे किती यांचं कसं प्रमाण आहे अठरा दोन दो छत्तीस आणि अठरा पंच नव्वद या दोन आस पाच प्रमाण आहे मग या ठिकाणी तसं असणार बघा दोन आस पाच किती दोन्ही सहाशे असणार तीनशे दोन्ही सहाशे तर तीनशे पाचा तीनशे पाचा काय असणार दीड हजार तर हे कितीला आलं उत्तर ह्याचं हे दीड हजार उत्तर आलं बरोबर आहे दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे मीटर आली तर यातून ह्या प्लॅटफॉर्मची लांबी पाचशे वजा करा प्लॅटफॉर्मची लांबी पाचशे वाजा केली बरोबर आहे प्लॅटफॉर्म तर आता रेल्वेची लांबी किती असणार दीड हजार वाजा पाचशे म्हणजे किती येणार एक हजार मीटर किती येणार एक हजार मीटर या टाईपचा हा प्रश्न आहे हा अतिशय सोपा प्रश्न आता पुढला प्रश्न पहा एक रेल्वे तीनशे मीटर लांबीची लांबीची रेल्वे एक रेल्वे तीनशे मीटर लांबीची तीनशे मीटर लांबीची रेल्वे तीनशे मीटर लांबीची रेल्वे नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना प्र नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना एका पुलास चोपन्न सेकंदात ओलांडते एका पुलास किती के चोप किती सेकंद ओलांडते चोपन्न सेकंदात ओलांडते तर त्या पुलाची लांबी काय असा प्रश्न विचारला आहे तर त्या पुलाची लांबी काय असा प्रश्न विचारलेला बघा तर आपल्याला दिसते बघा या ठिकाणी तिचा स्पीड किती आहे नव्वद किलोमीटर म्हणजे छत्तीस सेकंदात किती जाणार नऊशे मीटर जाणार की जाणार नऊशे तर आता हिने विचारले चोपन्न सेकंदात बघा म्हणजे रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी निघेल चो चोपन्न सेकंदात किती जा, किती जाईल असं विचारलं चोपन्न सेकंदात रेल्वेची पुला लांबी निघेल तर बघा आपल्याला हे हे प्रमाण काढू आपण ह्या दोन येतलं छत्तीस आणि चोपन्नचं म्हणजे बघा कसं येतं तिथं प्रमाण नऊ चौक छत्तीस आणि नऊ संघ चोपन्न म्हणजे चारास सहा आलं तर ह्याला भाग लावला तरी दोनास तीन हे प्रमाण कसं आलं दोन आस तीन तर हे आता हे दोन दोन भाग म्हणजे नऊशे असलं तर तीन भाग किती येणार बघा तीन भाग म्हणजे किती दोन्ही नऊशे तर पंच्याऐरे नऊ होऊ शकतं म्हणजे चारशे पन्नास दोन्ही नऊशे तर चारशे पन्नास गुणवले तीन चारशे पन्नास गुणवले तीन किलो तर किती येणार बाराशे पन्नास बाराशे पन्नास ही टोटल रेल्वे आणि पुलाची लांबी आली किती कशी लांबी आली रेल्वे आणि पुलाची लांबी आली तर त्यातून आपल्याला रेल्वेची लांबी लांबीबाजा करा म्हणजे फक्त पुलाची लांबी राहील बरोबर आहे का रेल्वे लांबी किती आहे तीनशे तर बाराशे पन्नास वजा तीनशे तर पुलाची लांबी किती राहील नऊशे पन्नास मीटर किती राहील नऊशे पन्नास मीटर तर पुढला प्रश्न पहा त्याच टाईपमध्ये आहे दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना एका पुला साठ सेकंदात ओलांडते तर पुलाची लांबी काय सेम प्रश्न तसा विचारला बघा त्या टाईपमध्ये दुसरा दिलेला आहे तिचं स्पीड किती आहे नव्वद म्हणजे छत्तीस सेकंदाला नव्वद नऊशे मीटर जाते तर साठ सेकंदात किती जाईल विचारलं आहे तर साठ सेकंदात किती जाईल ते पहिल्यांदा काढू आणि नंतर पुलाची लांबी काढू जर साठ सेकंदात आपल्याला काय मिळणार आता रेल्वेची आणि पुलाची लांबी मिळेल ला। साठ सेकंदात बरोबर आहे का तर या ठिकाणी बघा यांचं प्रमाण कसं आहे बघा तर समजा ही दोन शून्य फक्त आपण काढून ठेवलं नऊ एक नऊ नऊ चोक छत्तीस बरोबर नऊ चोक छत्तीस असं असणार म्हणजे आता किती चोक साठ असणार पंधरा चोक साठ म्हणजे इथे काय येणार पंधरा पंधरावर हे वर दोन शून्य म्हणून दोन शून्य घेतलं पंधरा चोक साठ यांचं प्रमाण कसं असणार साठ सेकंदात की जाणार दीड हजार मीटर जाणार बरोबर आहे का तर या ठिकाणी आता त्यांनी ह्याची लांबी दिली आहे रेल्वेची लांबी अडीचशे मीटर आहे तर रेल्वेची लांबी अडीचशे मीटर वजा करून टाका म्हणजे राहिले किती बाराशे पन्नास ही लांबी कशी असणार पुलाची लांबी आहे तर प्रश्न क्रमांक पुढला पहा एक रेल्वे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना धावताना शंभर मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म साठ सेकंदात ओलांडते तर ती रेल्वे एका विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडेल तर ती रेल्वे एका विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडेल तर बघा तर रेल्वेचा स्पीड किती आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास म्हणजे छत्तीस सेकंदात चारशे पन्नास मीटर जाणार बरोबर छत्तीस सेकंदात किती जाणार चारशे पन्नास मीटर जाणार तर तीस तर बघा तर तिची लांबी किती आहे शंभर मीटर आहे तर तिची लांबी किती आहे शंभर मीटर शे ही लांबी त्याची शंभर मीटर लिहा तर शंभर तर कोण ही कोणाची को लांबी शंभर मीटर शं सॉरी शंभर मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे शंभर मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे बरोबर आहे का आणि त्याला ओलंडणे त्याला ओलंडण्यास साठ सेकंद लागतात म्हणजे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे झालं किती लागतात साठ सेकंद लागतात तर एका विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडेल म्हणजे एका विजेच्या खांबाला म्हणजे काय तिचं स्वतःचं अंतर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल तर आपण काय करू प्लॅटफॉर्मची शंभर मीटर आहे का त्याला जायला किती वेळ लागेल हे काढू आणि साठ सेकंदातून वजा करू ते या ठिकाणी मला एकदम शॉर्टकट मेथड दिले इथं तर बघा छत्तीस सेकंदात ही पहिल्यांदा आपण काढलं चारशे पन्नास मीटर जाते तर शंभर मीटर अंतर जायला तिला किती वेळ लागेल तर शंभर मीटर अंतर जायला तिला किती वेळ लागेल याप्रमाणे आपल्याला इथं बघा काढायला तर मग या ठिकाणी आपण जर यांचं बघितलं गुणोत्तर प्रमाण ह्या शून्य बघा शून्याला शून्य कॅन्सल केला क्या शून्यला शून्य कॅन्सल केला क्या राहिला आता छत्तीस पंचेचाळीस नऊ चोक छत्तीस नावापाचा पंचेचाळीस बरोबर आहे का तर म्हणजे हे आस पाच असं वरचं प्रमाण आलं आहे तर आता वरचं किती चौक आठ आहे बे चौक आठ आणि इथे किती असणार बे पंच दहा म्हणजे बरोबर किती येणार शंभर वर एक म्हणजे दहा इथे येणार म्हणजे असं शंभर या ठिकाणी येणार कळलं का ही शंभर म्हणजे चारशे पन्नास इथे शून्य वाढवलं तर इथे एक शून्य वाढणार एक कमी केलं तर कमी होतं आहे त्यामुळे मग शंभर मीटर शंभर मीटरला किती वेळ लागणार आठ सेकंद लागणार म्हणजे प्लॅटफॉर्मला स्वतःला जायला आठ सेकंद लागणार तर टोटल प्लॅटफॉर्म आणि रेल्वे पार करायला किती लागतात साठ सेकंद तर साठमधनं आठ सेकंद वाजाय केलं तर राहिले किती बावन्न सेकंद किती वेळ राहतो बावन्न सेकंदात रेल्वे त्या विजेच्या खांबाला ओलांडेल विजेच्या खांबाला ओलांडेल जर त्यांनी विचारलं वे रेल्वेची लांबी किती आहे जर तिने असं विचारलं असतं तर आपण ह्या ठिकाणी काढला असतं बघा छप्पन छत्तीस सेकंदात तिचं स्पीड किती आहे चारशे पन्नास मीटर जाते तर साठ सेकंदात किती जाईल म्हणजे प्लॅटफॉर्म सहित तिच्या साठ सेकंदात किती जाईल असं काढला म्हणजे साठ सेकंदात किती जाईल तर या ठिकाणी सातशे पन्नास उत्तर येतं सातशे पन्नास म्हणजे सातशे पन्नास म्हणजे प्लॅटफॉर्म लांबी शंभर वाजा करा राहिलं सहाशे पन्नास सहाशे पन्नास मीटर ती रेल्वेची लांबी आणि तेवढं तेवढं अंतर जाणं तिला किती लागतात बावन्न सेकंद लागतात अशा तऱ्हेचा हा प्रश्न होता तर पुढला प्रश्न पाहूया पहा प्रश्न चोपन्न किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी रेल्वे एका प्लॅटफॉर्माला छत्तीस सेकंदात तर एका प्लॅटफॉर्म छत्तीस सेकंदात तर प्लॉट छ प... छत्तीस सेकंदात तर एका प्लॅटफॉर्मवरील माणसाला वीस सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी काय तर प्लॅट प्लॅटफॉर्मची लांबी काय तिचं सांगतो पहिल्यांदा स्पीड बघायचा ते चोपन्न किमी म्हणजे छत्तीस सेकंदाला पाचशे चाळीस मीटर जाते बरोबर आहे का पाचशे चाळीस मीटर अंतर जाते तर त्याने विचारलं आपल्या प्लॅटफॉर्मची लांबी काय प्लॅटफॉर्मची लांबी काय बघा तर या ठिकाणी काय विचारलं एका प्लॅटफॉर्मवर माणसाला किती सेकंदात ओलांडते वीस सेकंदात ओलांडते आणि प्लॅटफॉर्म प्लस त्या स्वतःला किती सेकंद ओलांडते छत्तीस सेकंदात ओलांडते जर त्या माणसाला ओलांडा वीस सेकंद लागत असतील तर टोटल छत्तीस सेकंदातून वीस सेकंद वाजा गेलं राहिले किती सेकंद सोळा सेकंद राहिले तर सोळा सेकंदात किती जाईल म्हणजे सोळा सेकंद हे कोणाचं टायमिंग असणार प्लॅटफॉर्मरचं स्वतःचं टायमिंग असणार तेव्हा म्हणजे सोळा सेकंद प्लॅटफॉर्म झालं तर किती अंतर जाईल हे आता काढायचं आपल्याला छत्तीसला पाचशे चोपन्न तर सोळा इथे या ठिकाणी बघा यांचं प्रमाण जर आपण काढलं तर नंतर यांचं प्रमाण काढलं तर बघा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी चोपन्न एक शून्य साईडला ठेवू परत घेऊ म्हणजे यांचं प्रमाण कसं येत आहे बघा दोनास तीन येतं आहे मग आता इथे दोनास तीन म्हटलं तर कसं येणार इथं दोनास तीन म्हटलं तर वर एक शून्य वाढवलं आहे नाही म्हणजे म्हणजे दोनास तीस येतं आहे या प्रमाणात आता थोडक्यात धरलं किती झालं दोन असीस हा शून्य जर कॅन्सल केला तर दोन असीन यांचं प्रमाण येतं खाली तसंच असणार दोन असीन या प्रमाण असणं मग किती भाग दोन भाग म्हणजे सोळा मग एक भाग किती येणार एक भाग आठ म्हणजे तीन भाग किती येणार आठ तरी चोवीस मग इथे एक वर शून्य वाढवलं म्हणजे इथे एक शून्य वाढवायचं किती येणार उत्तर थी दोनशे चाळीस मीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म असणार तर अशा तरी पुढला प्रश्न पाहूया पहा तीनशे मीटर लांबी ची एक प्लॉट तीनशे मीटर लांबीची एक रेल्वे बरं का एका प्लॅटफॉर्माला एकोणचाळीस सेकंदात ओलांडते तर तर प्लॅटफॉर्मची लांबी काय तर प्लॅटफॉर्मची लांबी काय तर सांगतो बघा तीनशे मीटर लांबीची रे लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्माला एकोणचाळीस सेकंदात ओलांडते आणि एक प्लॅटफॉर्मवरले सिग्नल अठरा सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी काय अशा तऱ्हेचा प्रश्न आहे एका सिग्नल ओलांड त्याला किती लागतं आहे अठरा सेकंद लागतं आहे आणि सिग्नल सह म्हणजे प्लॅटफॉर्मला ओलांडा किती लागतात एकोणचाळीस तर त्याने विचारले प्लॅटफॉर्मची लांबी काय आपल्या ह्या असं काढायचं आपल्याला बघा तर आपल्याला पहिल्यांदा काढू आपण काय करू एकोणचाळीस सेकंदातून ह्या सिग्नलचा वेळ वाजा करू म्हणजे राहतात किती सेकंद एकवीस सेकंद राहतात किती सेकंद राहतात एकवीस सेकंद राहतात तर त्या रेल्वेला बघा त्या सिग्नल ओलांडा ओलांडाला किती लागतो सिग्नल ओलांडा किती लागतात अठरा सेकंद म्हणजे स्वतःचं अंतर किती आहे तिचं तीनशे मीटर म्हणजे स्वतःचं अंतर अठरा सेकंदात ते पार करते म्हणजे स्वतः अंतर किती अठरा सेकंदात तीनशे मीटर जाते तर प्लॅटफॉर्म अठरा आता एकोणचाळीसमधनं अठरा वाजा केलं राहिलं प्लॅटफॉर्मचं वेळ म्हणजे आपल्याला प्लॅटफॉर्मचं अंतर निघलं या ह्या पद्धतीनं प्लॅटफॉर्म वेळ किती लागतो एकोणचाळीस फक्त प्लॅटफॉर्म धरलं प्लॅटफॉर्म आणि रेल्वे म्हणलं तर एकोणचाळीस सेकंद लागतात हे दोन्ही मिळू लागतात एकोणचाळीस फक्त आता एकाचं धरले एकवीस तर बघा अठराला तीस आहे जर सांगतो या प्रकारे सांगतो आपण थोडं असं केलं बघा तर कसं सांगतो या दोन्हीचं पहिल्यांदा गुणवत्व प्रमाण काढू आपण म्हणजे सोपं जाईल तीन संघ अठरा आणि तीन सत्त एकवीस बरोबर म्हणजे सहा सात प्रमाण आहे यांचं किती सहा किती सहा तीस येऊ शकतो बघा शून्याला शून्य गेलं आहे हां किती सहा म्हणजे शून्य शून याच्या आधीच आपण बघा समजा शून्य घालवलं मग तीनशे न शून्य की राहिले तीस तीस धरू मग किती सक तीस आहे म्हणजे पाच सक्कं तीस बरोबर पाच सक्क तीस म्हणजे पाचनं जर गुंडलं सहाला तर पाचनं जर ह्याच प्रमाणाला गुंडलं तर येऊ शकतं तेवढं प्रमाण साहेब म्हणजे पाचनं या यांचं सहा आणि सात प्रमाण आहे जर याला पाचनं गुंडलं तर किती येऊ शकतं तीस प्रमाण मग आता याच पाचनं या सातला गुणा किती आता पाचा पस्तीस वर एक शून्य म्हणजे तीनशे पन्नास मीटर त्यांची लांबी येणार प्लॉटवर लांबी तीनशे पन्नास तर पुढला प्रश्न पाहूया एक रेल्वे दोनशे चाळीस मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म वीस सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या थांबलेल्या माणसाला आठ सेकंदात ओलांडते तर त्या तिचा ताशी वेग काय तर तिचा ताशी वेग काय हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे विचार बघा विचारला या ठिकाणी तर त्यांनी काय दिलं आहे रेल्वेची वीस मीटर लांबीचा प्ल एक रेल्वे दोनशे दो मी दोनशे वीस मीटर लांबीची आहे किती वीस वीस मीटर दोनशे वीस प्लस सॉरी दो दोनशे चाळीस मीटर लांबीची रेल रेल्वे आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्मवर ओलांडण्यास किती वेळ लागतो वीस से, से, सेक वीस सेकंद लागतात आणि प्लॅटफॉर्मवर एका माणसाला ओलांडण्या किती लागतात आठ सेकंद लागतात बरोबर आहे का तर माणसाला सेकंद माणसाला म्हणजे आठ लागतात सेकंद बरोबर आठ सेकंद लागतात तर मग त्या वीसमधनं आठ सेकंद वाजता गेलं राहिलं किती बारा सेकंद राहिले किती सेकंद राहिली बारा सेकंदात म्हणजे बारा सेकंदात ती काय करेल दोनशे चाळीस मीटर अंतर जाईल बघा या ठिकाणी दोनशे चाळीस मीटर लांबीचा दोनशे चाळीस मीटर लांबीचा काय आहे प्लॅटफॉर्म आहे किती मीटर लांबीचा दोनशे चाळीस तर तिचं तिचं स्वतःचा अंतर ओळखा किती लागतं आठ सेकंद लागतं तिथे स्वतःचं अंतर ओलांडा तिला आठ सेकंद लागतं तर आठ सेकंदात ती स्वतःच अंतर जाईल तर राहिलं मग किती बारा सेकंद राहील बारा सेकंदात प्लॅटफॉर्म ओलांडते म्हणजे या ठिकाणी आता जर ह्याचं प्रमाण बघितलं बार दोन्ही चोवीस म्हणजे एकाच दोन प्रमाण येऊ शकतं म्हणजे एक शून्य ठेवला तर असा वर शून्य घेतला एकशे दोनशे चाळीस झालं म्हणजे एकाच दोन या प्रमाणात आलं तर आता आठ दोन्ही सोळा म्हणजे किती येणार इथं एकशे साठ मीटर अंतर येणार एकशे साठ मीटर अंतर आलं तर बघा आता ह्याने काय विचारलं आपल्याला तर तिचा ताशी वेग किती तर तिचा ताशी वेग किती बघा अति सोपा प्रश्न आपण ताशी वेग किती काढतो छत्तीस सेकंदावर काढतो किती काढतो छत्तीस सेकंदवर काढतो बघा हिचं बारा सेकंदा किती जाते दोनशे चाळीस जाते मग बारा त्रिक छत्तीस चोवीस तरीक बहात्तर म्हणजे सातशे वीस येणार छत्तीस कंचा किती जाणार सातशे वीस तर तिचा स्पीड किती येणार बहात्तर किमी अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर पुढला प्रश्न पा पाहूया पहा सोपा हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे एक रेल्वे एकशे बासष्ट मीटर एक लांब एकशे बासष्ट मीटर आणि दुसरी सौर, एकशे बा एकशे वीस मीटर लांबीची बघा नाही सॉ सॉरी नीट बघा एक रेल्वे एकशे बासष्ट मीटर एक आणि एकशे वीस मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म अनुक्रमे 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 अठरा आणि सोळा सेकंदात ओलांड ओलांडते तर रेल्वेची लांबी किती बा सांगतो हे रेल्वे रेल्वेचं का अंतर दिलं नाही पण दोन प्लॅटफॉर्म येतं किती प्लॅटफॉर्म येतं दोन प्लॅटफॉर्म येतं एक एकशे बासष्ट एकशे वीस किमे एकशे वीस मीटर लांबीचा आणि एकशे एकशे बासष्ट मीटर लांबीचं आहे पण ते प्लॅटफॉर्म ओलांडाच किती लागतात बघा किती वेळ लागते तर बघा एकशे वीस मीटर लांबीचा एकशे वीस मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म तिला ओलांडाला आहे किती वेळ लागते बघा तिला एकाला किती लागतात सोळा सेकंद लागतात आणि एकशे बासष्टचा किती लागतो एकशे बासष्टचा ओलांडाला तिला अठरा अठरा सेकंद लागतात सॉरी एकाला लागतात सोळा सेकंद आणि एकाला लागतात अठरा सेकंद लागतात तर सांग तू बघा या ठिकाणी जर सांगतो आपण यांची वाजबाकी केली तर सांग तो आपल्याला यातून रेल्वेची लांबी भेटेल जर यांची वाजबाईकी केली सोळा आणि अठरा गेलं किती दोन राहिलं बरोबर आहे का दोन राहिलं आणि जर यांच्या मीटरची वाजबाई केली तर बेचाळीस किती राहते बेचाळीस मीटर म्हणजे बघा दोन ती स्वतःचं अंतर जाते तर दोन सेकंदात ती स्वतःची रेल्वेची लांबी किती असणार बेचाळीस मीटर आणि तेवढं अंतर जाण्यासाठी तिला किती वेळ लागणार दोन सेकंद लागणार फक्त यांची वाजवायकी करा जे उत्तर ते येतं ती रेल्वेची लांबी येतं पहा पुढलं साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणाऱ्या माणसाला सहा सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती तर रेल्वेची लांबी किती बघा एक रेल्वे साठ किलोमीटर वेगाने जाते आणि तिच्या जा विरुद्ध दिशेने तिच्या कुठल्या विरुद्ध दिशेने एक माणूस येतो बरोबर आहे का तरी तो किती किमी येतो सहा किमी वेगाने येतो वे, तर आपल्याला माहीत आहे बघा जर दोन्ही वेग एकमेकाच्या विरुद्ध असतील विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांचे काय करायची वेगांची बेरीज करायची सहा सहा अधिक आपलं साठ अधिक सहा किती येतं सहासष्ट किलोमीटर तर आपल्याला माहीत आता सहासष्ट किलोमीटर हे आलं बघा तर आपलं समजा आपलं तासशे या प्रमाणात याचा वेग आहे म्हणजे सा एका तासा किती जाणार सा किलोमीटर सा, जाणार तर छत्तीस सेकंदाला किती असणार सहाशे साठ मीटर तर त्यांनी काय विचारलं ती एकमेकांत किती ती रेल्वे दावण माणसाला किती सेकंद ओलांडते सहा सेकंदात ओलांडते तर सहा सेकंदात किती अंतर जाईल सहा सेकंदात किती अंतर जाईल अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा यांचं सा, सा जर यांचं आपण गुणोत्तर काढलं सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे एका सहा जर बघा म्हणजे आता सहासष्ट ही भाग आहे ते सहावा भाग आहे बरोबर आहे सहाशे साठ म्हणजे सहाशे साठ म्हणजे कितवा भाग आहे सहावा तर हे शून्य काढला तर म्हणजे किती भाग येणार अकरा येणार किती येणार एक भाग काय येणार अकरा येणार म्हणजे ह्याच्यावर एक शून्य म्हणजे एकशे दहा मीटर लांबीची रेल्वे आहे तर आता पुढला प्रश्न बघा चौपन्न किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी रेल्वे आणि तिच्याच दिशेने म्हणजे एकाच दिशेने धावणारी पंचेचाळीस किलोमीटर या वेगाने धावणारी धावणारी मोटारसायकल एकशे ऐंशी सेकंदात एकमेकांना ओलांडतात तर रेल्वेची लांबी काय तर बघा ते एकाच दिशेने दोन्ही धावतात रेल्वे ज्या दिशेने धावते सॉरी काय तर पंचेचाळीस पाठवण्याचा प्रश्न आला काय बघा रेल्वे आणि मोटरसायकल रेल्वे आणि मोटारसायकल एका दिशेने धावतात रेल्वेचा स्पीड किती चोपन्न किमे आणि मोटरसायकलचा स्पीड किती आहे पंचेस म्हणजे दोन्ही एका दिशेने धावतात त्यावेळी त्यांची काय करायची वाजाबाकी करायची नऊ किलोमीटर प्रति तास किती येणार नऊ किलोमीटर म्हणजे छत्तीस सेकंदात किती येणार नव्वद नव्वद येणार तर मोटारसायकल आणि रेल्वे एकमेकाला ओलांडतात त्यांचा सेकंद दिला त्यांचा वेळ किती लागतो बघा एकशे ऐंशी सेकंद लागतात तर एकशे ऐंशी सेकंदात किती जाईल एकशे ऐंशी सेकंदात किती जाईल ह्यांचं जो आपण गुणोत्तर काढलं गुणोत्तर म्हणजे असं हे प्रमाण काढलं तर यांचं प्रमाण येतं बघा ते प्रमाण जाऊन उत्तर येतं चारशे पन्नास मीटर हे प्रमाण काढा तुम्ही येते बघा छत्तीस पाच छत्तीस एक छत्तीस छत्तीस पाचा एकशे ऐंशी नव्व पाचा पंचेचाळीस असं या प्रमाण यांचं प्रमाण येतं तर पुढला प्रश्न पाहूया आपण बघा सिम तसा प्रश्न आहे बेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी तीनशे बत्तीस मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणाऱ्या रेल्वेला अठ्ठावीस सेकंदात ओलांडते तर अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणाऱ्या रेल्वेची लांबी काय असं विचारलेला प्रश्न आहे आता रेल्वेची लांबी विचारली बघा या ठिकाणी दोन रेल्वे आहेत त्या एक रेल्वे बेचाळीस किलोमीटर जाते तिची लांबी किती तीनशे वीस किलोमी तीनशे वीस मीटर आहे दुसरी तिच्या विरुद्ध दिशेने येते तिची लांब तिला स्पीड दिला अठ्ठेचाळीस किलोमीटर पण तिची लांबी विचारली या दोन्ही ला रेल्वे जेव्हा एकमेकांना क्रॉस करतात तेव्हाच ती अठ्ठावीस सेकंदात ओलांडतात बरोबर आहे का म्हणजे अठ्ठावीस सेकंदात ओलांडतात म्हणजे काय असणार ह्या दोन्ही रा रेल्वेची लांबी आपल्याला क्रॉस करताना भेटणार तर एकाच दिले एकाही दिले तीनशे वीस आता बघा एक एक एकमेका विरुद्धश मुलांची काय करायची वेगांची बेरीज करायची किती ती वेगांची बेरीज नव्वद किलोमीटर येते म्हणजे नव्वद म्हणजे छत्तीस सेकंदात नऊशे मीटर जाते बरोबर तर अठ्ठावीस सेकंदात किती जाईल अठ्ठावीस सेकंदात किती जाईल असा या प्रकारचा प्रश्न आहे बघा तर आपल्याला सोडवायचं म्हटलं प्रयत्न केला याला तर हे दोन शून्य चौद्या हो नऊ चोक छत्तीस असं प्रमाण येतं आहे नऊ चोक छत्तीस म्हणजे एकास चार प्रमाण येतं तर किती चोक अठ्ठावीस असणार सात चोक अठ्ठावीस म्हणजे सातावर दोन शून्य हे तर नऊवर दो दोन शून्य म्हणजे सातावर दोन शून्य तर हे काय आले बघा ही टोटल लांबी आली ह्या दोन दोन रेल्वेची टोटल लांबी आली तीनशे वीस तर त्यातील आपल्याला एका रेल्वे लांबी दिली आहे एका रेल्वे लांबी किती आहे तीनशे वीस सातशे वजा सातशे सातशे वजा तीनशे वीस करा म्हणजे राहिलेली लांबी कोणाची असणार अठ्ठेचाळीस किलोमीटरवालीची म्हणजे किती असणार तीनशे ऐंशी मीटर लांबी तिची असणार तर पुढला प्रश्न चोपन्न किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी एकशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे तिच्याच तिच्याच एका दिशेने पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणाऱ्या रेल्वेला तीन मिनिटात तर पंचेचाळीस तीन मिनिटात ओलांडते तर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणाऱ्या रेल्वेची लांबी काय आता एका दिशेने धावतो आता बघा आता मागचा प्रश्न होता विरुद्ध दिशेने आता एका दिशेने आहे ही पंचेचाळीस किलोमीटर आहे प्रति तास ही किती आहे पंचेचाळीस आहे एका दिशेने आहे ही जी लांबी एकशे पन्नास आहे तुम्हाला मागा सांगितलं एका दिशेने असली की वाजाबाईक करायची पंचोपन्न वाजा पंचेचाळीस किती येतं नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर म्हणजे छत्तीस सेकंदात नव्वद बरोबर छत्तीस सेकंदात नव्वद तीन मिनटं लागतात वेळ एकमेकाला ओलांडायला म्हणजे एकशे ऐंशी सेकंद तर एकशे ऐंशी सेकंदात किती जाईल तर ह्याचं उत्तर येतं चारशे पन्नास बघा कारण कसं येतं एकशे ऐंशी शून्य जर काढलं अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस तसं ह्याचं उत्तर असणार हे एक शून्य म्हणजे शून्य साईडला ठेवायचा इथनं कसं असणार किती दोन्ही नव्वद असणार पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस इथं एक शून्य म्हणून अठरावर एक शून्य दिलताना एकशे ऐंशी झालं म्हणून इथं चारशे पन्नास किती येणार चारशे पन्नास या प्रकारचा प्रश्न यांचं प्रमाण काढून उत्तर तुम्हाला काढता येतं अतिशय सोपा प्रश्न आहे तर किती आली चारशे पन्नास एवढं लांबी आली याची किती आली चारशे पन्नास तर आता दुसऱ्या लांब चारशे पन्नास म्हणून ही जी लांबी वजा करा एकशे पन्नास राहते किती मग तीनशे मीटर किती राहते तीनशे मीटर लांबी ही पंचेचाळीस किलोमीटरवालीची असणार पुढला प्रश्न पहा दोनशे वीस मीटर लांबीची रेल्वे साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना हो तिच्या विरुद्ध दिशेने सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणाऱ्या हो माणसाला किती वेळात ओलांडेल किती आता वेळात ओलांडेल असं विचारले बघा रेल्वेचा पहिला किती वेळ वेग आहे साठ किलोमीटर आहे किती वेळ आहे साठ किलोमीटरची तास समोरच्या माणसाचा वेग किती आहे सहा किलोमीटर आहे रेल्वेची लांबी किती आहे दोनशे वीस मीटर आहे तर माणसं तशी काही एवढी नस धरता येत नाही दा माणसाची सिग्नलची किंवा झाडाची अशी लांबी आपण या ठिकाणी काउंट करायची नाहीत तर बघा दोन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने म्हणलं वेगांची काय करायची बेरीज करायची साठ बा साठ अधिक सहा किती येत आहे किलोमीटर सहासष्ट म्हणजे ताशी कसं येत आहे छत्तीस सेकंदात सहाशे साठ मीटर तर तर तिने काय दिलं बघा तर दोनशे वीस मीटर म्हणजे आता ही ह्यांची पण वेगांची बेरीज म्हणजे यांच्या अंतराय बेरीज करा दोनशे वीस मीटर अधिक माणसाचं की शून्य म्हणजे दोनशे वीस मीटर किती किती वेळात जाईल असं विचारलेला प्रश्न आहे बघा या शून्याला शून्य गेला बावीस एके बावीस बावीस त्रिक सहासष्ट तर किती त्रिक छत्तीस असणार बारा त्रिक छत्तीस म्हणून इथं काय येणार वेळ किती लागणार बारा सेकंद लागणार बारा त्रिक छत्तीस म्हणून पुढलं घ्या चला एकशे वीस मीटर लांबीची रेल्वे पंचावन्न किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना तिच्याच दिशेने एकोणपन्नास किलोमीटर प्रति तास या वेगाने दुचाकीवर जाणाऱ्या माणसाला किती वेळात ओलांडे येईल आता एक समान दिशेने वेग दिला आहे पहिला रेल्वेचा वेग पंचावन्न किलोमीटर आहे दुसरं आणि तिच्या तिच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलचा वेग किती एकोणपन्नास पण त्याने काय दिले रेल्वेची लांबी दिली एकशे वीस मीटर तर ती एकमेका ओलांडायला किती वेळ लागेल या ठिकाणी मोटरसायकलची पण आपण लांबी काय करायची शून्य धरायची काय करायची शून्य काउंट करायची आता एका दिशेने मला त्यांची काय करायची वाजवाय करायची पंचावन्न वाजा एकोणपन्नास म्हणजे वेग वेगांची वाजवायक केली किती आलं सहा किलोमीटर सहा किलोमीटर किलो म्हणजे छत्तीस सेकंदात साठ मीटर तर बघा आता ह्यांची लांबी किती येणार एकशे वीस म्हणजे ह्यांची लांब्यांची बेरीज करा एकशे वीस मीटर अधिक शून्य म्हणजे एकशे वीस मीटरला किती सेकंद म्हणजे किती वेळ लागेल इथं गुणोत्तर बघा साठ साठ दोन्ही एकशे वीस तर छत्तीस दोन्ही किती येणार बहात्तर या ठिकाणी काय येणार बहात्तर सेकंद वेळ लागेल यांचं प्रमाण अतिशय सोपा प्रश्न आहे पुढला प्रश्न पहा तीनशे वीस मीटर लांबीची रेल्वे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने तिच्या विरुद्ध दिशेने बेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणाऱ्या तीनशे ऐंशी मीटर लांबीच्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल किती वेळात ओलांडेल आता बघा या ठिकाणी दोन रेल्वेंची लांबी आहे दोन रेल्वेंचा स्पीड दिला आहे बरोबर आहे का तर आता तिने फक्त वेळ विचारला आपल्याला अतिशय सोपा प्रश्न आहे आता दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध म्हटलं दोन्ही वेगांची बेरीज करा किती येते दोन्ही वेगांची बेरीज नव्वद म्हणजे याला नऊशे आलं बरोबर आहे तर आता आता दोन्ही अंतरांची बेरीज करा तीनशे वीस अधिक तीनशे ऐंशी किती येते सातशे ते सातशे येतं का सॉरी सातशे येतं ना सातशे सातशेच तर किती वेळ लागेल बघा असं किती नऊ चोक छत्तीस तर सात चौक अठ्ठावीस किती सेकंद लागणार अठ्ठावीस सेकंद लागणार तर पुढला प्रश्न पहा चौपन्न किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी एकशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे त्यांच्याच दिशेने बेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारे चारशे पन्नास मीटर लांबीच्या रेल्वेला किती वेळात ओलांडे येईल दोन रेल्वे एकाच दिशेने जातात त्यांची दोन्हीची लांबी दिली आहे तर त्यांना हे ओलांडण्याचा एकमेकाला किती वेळ लागेल ला, असा दिला आहे एकाच दिशेने म्हटलं तरी वेगांची काय करायची वाजबाकी करायची चोपन्न हिजा हिजा आहे बेचाळीस वाजबाकी करा किती राहते बारा किलोमीटर प्रति तास राहते तर बघा बारा किलोमीटर म्हणजे काय येतं छत्तीसशे छत्तीस सेकंदाला एकशे वीस मीटर तर आता ह्या दोन रेल्वेंची एका दिशेने जातात मग ओलांडताना म्हणलं त्यांची बेरीज करा चारशे पन्नास एकशे पन्नास अधिक चारशे पन्नास किती येतं सहाशे तर सहाशेला किती वेळ लागल तर या ठिकाणी जर आपण बघितलं सहाशे म्हणतं तरी दोन एक शून्य गेला साठ बरोबर आहे का सहा एक सहा सहा दोन्ही बारा असं प्रमाण येतं अठरा दोन्ही छत्तीस म्हणून इथे एक शून्य द्या किती येणार तीन एकशे ऐंशी सेकंद लागणार म्हणजे किती मिनटं लागणार तीन मिनटं वेळ लागणार या टाईपचा हा प्रश्न सोपा प्रश्न आहे चला पुढला प्रश्न पाहूया तर प्रश्न संपलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा नक्कीच अभिप्राय मला कळवा कमेंट बॉक्समध्ये लिहून जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद